नमस्कार, मी वैशाली पाल। मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। 10वी 12वीचा निकाल लागला। विद्यार्थ्यांची पुढील ऍडमिशनसाठी लवकरच धावपळ सुरू होईल। विद्यार्थ्यांना ऍडमिशनसाठी पुढील शिक्षणासाठी आवश्यक असणारे दाखले विद्यार्थ्यांना मिळणे सुलभ जावे ह्या उद्देशाने महेश पाटील प्रतिष्ठानतर्फे माजी नगरसेवक महेश पाटील, माजी नगरसेविका सुनीता पाटील ह्यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेविका सायली विचारे व संजय विचारे ह्यांच्यातर्फे एक दिवसीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिवसेनेतर्फे आयोजित शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयात दाखल्यासाठी किती वेळा चक्रा माराव्या लागतात तसे होऊ नये, विद्यार्थ्यांचा वेळ वाचावा ह्या उद्देशाने मोफत दाखले वाटपाच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। महेश पाटील प्रतिष्ठानतर्फे आयोजित शिबिर डोंबिवली गोग्रासवाडी स्वयंवर सभागृह येथे। शिबिरामध्ये डोमेसाईल सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला, स्थानिक रहिवासी दाखला, ज्येष्ठ नागरिक दाखले काढून देण्यात आले। माजी नगरसेवक महेश पाटील, माजी नगरसेविका सुनीता पाटील ह्यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेविका सायली विचारे व संजय विचारे आयोजित शिबिरात शहर प्रमुख राजेश मोरे, विधानसभा संघटक तात्यासाहेब माने, माजी नगरसेविका सुनीता पाटील, महेश पाटील प्रतिष्ठान सचिव बबन पगारे, विभाग प्रमुख अमोल पाटील, उपशहर प्रमुख अभिजित थर्व, समीर कांबळे, हेमंत वास्ते, उमेश हटकरे, संजना सोनभाई, ज्योती साळेकर, योगेश म्हात्रे, शिरीष कानळकर, स्पर्श राणे, दीपक मिश्रा शिरोडकर पैनी आदी शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। शिबिर यशस्वीतेसाठी तहसीलदार कार्यालयाचे अधिकारी वाळूनसाहेब ह्यांचे मोलाचे सहकार्य लाभले। टीव्ही रिपोर्टर तन्मय भोसले, मीडिया प्लस। नमस्कार, महेश पाटील प्रतिष्ठान आणि सायली संजय विचारे यांच्या सौजन्याने आपल्या प्रभागामध्ये हा एक दिवसीय दाखले वाटपचा कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे। 10वी 12वीचा निकाल लागलेला आहे आणि त्या मुलांना तहसीलदार कार्यालयात दाखल्यांसाठी जावे लागते। तो म्हणजे तो त्यांचा त्रास कमी करण्यासाठी आम्ही आमच्या प्रभागामध्ये हा कार्यक्रम राबविला आहे। तर त्यांनी म्हणजे त्यांचं काम सोपं करण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम राबविलेला आहे। नमस्कार, मी स्पर्श राणे, मी एक सिव्हिल इंजिनियर आहे। आता आज आपण इकडे वेगवेगळे डॉक्युमेंट करून देतो। यामध्ये आपण देतो की डोमिसाईल, परत इन्कम सर्टिफिकेट देतो, त्यामध्ये परत रहिवासी दाखला देतो। यामध्ये कसं होतं, आता समजा आता 10वी 12वीचे हे झाले, रिझल्ट आले, आता ह्याच्यापुढे त्यांना पुढचं शिक्षण घेण्यासाठी सगळे डॉक्युमेंट्स लागतात, जसे की इन्कम लागतात। त्याच्यामध्ये कसं होतं की तुमची फीस कमी होते, परत रहिवासी दाखला लागतो, डोमेसा लागतो, ह्याच्याने खूप मदत होते। आता या आज आपण काय केलं, या सगळ्यांना ही सगळी मदत करतो आहे, त्याच्याने पुढे त्यांना खूप मदत होणार आहे। महेश प्रतिष्ठानतर्फे आज हे जे ठेवले त्याच्याने विद्यार्थ्यांचा खूप मदत झाली, ह्याच्यामुळे त्यांचा खूप वेळ वाचला आहे। त्याच्यामुळे आम्ही सगळे विद्यार्थी त्यांचे आभार मानतो। त्याच्यासाठी सायली विचारे, संजय विचारे आणि त्यांचे बाकी सगळे मित्रमंडळ यांचे पण आम्ही आभार मानतो। आज आपल्या इथे महेश पाटील प्रतिष्ठान व सायली संजय विचारे यांच्या वतीने एक दिवसीय दाखले वाटप शिबिर आणि रात्री ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस असे दोन्ही कार्यक्रम इथे या स्वयंवर सभागृहामध्ये होणार आहेत। आत्ता नुकतेच 10वी 12वीचे निकाल लागलेले आहेत आणि सगळ्यांची त्यांच्या नवीन प्रवेशासाठी धावपळ सुरू आहे। आणि या धावपळी करत असताना काही दाखल्यांची त्यांना रहिवासी दाखला असेल, डोमायसेल असेल, काहींचं उत्पन्न नाही म्हणून त्यांना उत्पन्नाचा दाखल्याची गरज असेल, तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक दाखला याची देखील इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे। या धावपळीच्या त्रासापासून एक तर ॲडमिशनसाठी ज्यांची धावपळ असते त्याच्यामध्ये हे जर करायला लागले, तहसीलदार कार्यालयाच्या फेऱ्या मारायला लागल्या, तर त्यांना जो त्रास होईल तो त्रास वाचवण्यासाठी त्यांना इथे एका दिवसात आत्ता जवळजवळ अजूनपर्यंत 200 ते 250 विद्यार्थ्यांनी आपल्याकडे त्याचे नोंद केलेली आहे। संध्याकाळी 5 वाजता इथे त्यांचा दाखले वाटप होणार आहे। महेश पाटील प्रतिष्ठानमार्फत वारंवार ज्येष्ठ नागरिकांसाठी वाढदिवस असू देत, त्यांच्यासाठी मेडिकल कॅम्प असू देत, त्यांना
पिकनिक असू देत असे विविध उपक्रम याद्वारे राबवले जातात. नेत्रचिकित्सा शिबिर तसेच ज्येष्ठ नागरिकांचं मोतीबिंदूचं जवळजवळ आत्तापर्यंत महेश पाटील प्रतिष्ठानच्या मार्फत 178 लोकांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन मोफत करून देण्यात आलेलं आहे. असे विविध उपक्रम इथे राबवत असतात आणि महेश पाटील प्रतिष्ठानमार्फत आत्ता नुकतीच ॲम्ब्युलन्सचं आपण लोकार्पण सोहळा केलेला आहे. असे वारंवार इथे उपक्रम चालूच असतात. धन्यवाद. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.